अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। मी मुसलमान नाही, माझं नाव मुस्लिम सारखं असेल पण ते संस्कृत मधून आलेलं आहे। मी माझं नाव वसीम असल्यामुळे अनेकदा अन्याय विषमता भेदभाव सहन केलेला आहे। माझ्या नावामुळे मला मुस्लिम समजतात, त्याच्यामुळे मला शिविगाळ अनेकांनी केलेली आहे आणि करतात। जर माझं केवळ नाव मुस्लिम दिसणार असं आहे तर मला जर भेदभाव सहन करा लागतो तर या देशामध्ये जन्म घेणाऱ्या मुस्लिम माणसाला काय भेदभाव सहन करावा लागत असेल। भारतामध्ये मुस्लिमांचा छळ होतो हे वास्तव आहे। मग आपल्याला वाटेल की केवळ त्या धर्माचा होतो का? नाही, इथे हिंदू कॅटेगरी मध्ये असलेल्या दलितांचा सुद्धा छळ होतो, इथे शिखांचा सुद्धा छळ होतो। कोणी कोणी राजकीय पक्ष ज्यांनी छळ केलेले असेल ते सगळेजण दोषी आहेत। हॅलो हॅलो, एक मिनिट, तुम्ही खाली बसा, कोणी बोलू नका, जागेवर कोणी बोलू नका, एक मिनिट, एक मिनिट, हे बघा, या ठिकाणी माध्यमावर आहे ज्यांचं मत व्यक्त करतायत। या देशात स्वतःला प्रत्येकाला मत व्यक्त करायचं आहे, परंतु कोणाला दोघांचा असा मुद्दा नाही। एक मिनिट प्लीज प्लीज, आपण आजच्या कार्यक्रमाला या सोडून घेतो। हा हा, कल्पना अशा गोष्टी होतात, असं काहीतरी चुकीचं सांगू शकतो बघा, ते आम्ही ते तुम्ही ऐकून घ्या। एक मिनिट शांत जा, ठीक आहे। सर्वांना विनंती आहे, सरदेसाहेब तुम्ही भाष्य सुरू करा, ठीक आहे। मी नम्रपणे आपल्याला सांगतो की माझं जे मत मान्य नसेल आपल्याला ते आपण सत्र म्हणून टाकून द्यावं, ते स्वीकारून। मी तुम्हाला सांगितलं राजकीय मुद्दा आहे, मी माझे राजकीय मत मांडणार, तुम्ही असं असं नाही करू शकत की कायद्याचं बोला आणि राजकीय नका बोलू। नाही नाही, मला काय सांगायचं तुम्ही नका सांगू, मला काय सांगायचं ते तुम्हाला ऐकायचं नसेल तुम्ही बाहेर जा, तुम्हाला ऐकायचं नसेल तुम्ही बाहेर जाऊ शकता। माझ्या झाल्यावर अरे बाबा, तुम्ही हात सगळे आपण सगळे
घेऊन द्या. शांतपणे बसा, आम्ही पण बसलेलो आहोत. कार्यक्रम आमचा आहे. काही ऐका.